बेरोजगार युवकांना कर्ज देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करण्यात आलं. नव उद्योजक तयार व्हावेत या उद्देशानं केंद्र सरकारनं मुद्रा कर्ज योजना सुरू केली होती. मात्र राष्ट्रीयकृत बँकांकडे सर्व कागदपत्रांसह कर्जाचा प्रस्ताव सादर करूनही शेतकरी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसींना कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. दरम्यान सोमवारी महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीनं बेरोजगारांना कर्ज देण्याच्या मागणीसाठी थाळीनाद आंदोलन करण्यात आलं. युवकांना कर्ज द्या, नोकरी द्या अथवा भीक द्या अशी मागणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू बेळ्ळेनवरू यांनी केली. की मुद्रा योजनेच्या आधिपत्याखाली जी कर्ज प्रकरणं आहेत त्या प्रकरणामध्ये जिल्हा अधिकाऱ्यांनी समन्वय समिती गठीत करावी आणि संघटनेचे प्रतिनिधी आणि बँक अधिकारी यांची एक आढावा बैठक घेऊन ज्या अडचणी आहेत त्या अडचणीला मात करून थेट लाभार्थ्यांना कर्ज मिळावं नाही देता येत म्हणून आम्ही या ठिकाणी भीक मागो आंदोलन या ठिकाणी केलं. सरकारच्या योजना या फक्त दिशाभूल करणाऱ्या आहेत. वास्तविक पाहिल्यानंतर त्या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी या ठिकाणी होत नसल्याची खंत आमच्या झोपडपट्टीवासियांमध्ये आहे.